वेलकम आपल्या सर्वांचे शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे टुडे वी आर गोइंग टू सी डे फॉर ऍक्टिव्हिटी फॉर क्लास सेव्हन सब्जेक्ट सायन्स कोर्स टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री आजच्या दिवशी आपण सायन्स क्लास सेव्हन डे फोरची पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका ही विनंती आपण जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर शैक्षणिक दीपस्तंभ या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओबाबत नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया डे फोर वर्कशीट नंबर फोर लेट्स अंडरस्टँड नॅचरल सबस्टन्स अँड मॅनमेड सबस्टन्स संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पा या वर्कशीटमध्ये तुम्ही पाहणार आहात रेफरन्स बघतोय आपण क्लास नंबर क्लास सिक्स चॅप्टर नंबर सिक्स सब चॅप्टरचं नाव आहे सबस्टन्सेस इन डेली लाईफ नॅचरल सबस्टन्स अँड मॅनमेड सबस्टन्स लर्निंग आउटकम बघा पाहणं क्लासिफाय मेट मटेरियल्स ऑर्गनिझम्स अँड प्रोसेस बेस्ड ऑन ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज फॉर एक्झाम्पल मटेरियल्स ॲज सोल्युबल इन्सॉल्युबल ट्रान्सपरंट

काही डायग्राम्स आहेत बघा मिल्क वूल म्हणजे एनिमल ओरिजिन सबस्टन्स आहेत हे अबायोटिक सबस्टन्समध्ये तुम्हाला वॉटर सॉल्ट दिलेले आहेत मॅनमेड सबस्टन्सचे आपण उदाहरणं बघत आहोत थर्मोकॉल प्लास्टिक यांसारखे इ रिव्हर्सेबल चेंजेस आहेत तिथे तर प्रकारे हे तुम्हाला वर्कशीट नंबर फोरमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो तुम्ही चांगल्या प्रकारे सांग अत्यंत काळजीपूर्वक हा ही वर्कशीट तुम्हाला वाचवायची आहे आता आपण सुरुवात करतो आहोत लेट लेट्स प्रॅक्टिस क्वेश्चनकडे फर्स्ट क्वेश्चन आहे क्लासिफाय फॉलोइंग इन टू नॅचरल सबस्टन्स अँड मॅनमेड सबस्टन्सेस बघा कोणकोणते एलिमेंट्स आहेत वूड ग्लास कॉटन सॉइल ब्रिक्स मिल्क आयरन फ्रूट्स प्लास्टिक शुगर केन एअर चॉक वॉटर सिमेंट अँड नॅच हे आहेत एलिमेंट्स एलिमेंट्स तर ते आपल्याला डिवाईड करायचे आहेत क्लासिफाय करायचं आहे नॅचरल सबस्टन्समध्ये मॅनमेड सबस्टन्समध्ये तर बघा नॅचरल सबस्टेन्सेसमध्ये आहे वूड कॉटन सॉईल मिल्क फ्रूट्स शुगर केन एअर अँड वॉटर आणि मॅनमेड सबस्टेन्समध्ये आहे ग्लास ब्रिक्स आयरन प्लास्टिक चॉक आणि सिमेंट ठीक आहे पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर टूमध्ये विच मॅनमेड सबस्टन्सेस सबस्टन्स कॅन बी प्रिपेअर फ्रॉम दिस सबस्टन्स तर सॉइल बेस्ट आपण काय काय बनू शकतो काय काय बनवू शकतो तर उत्तर बघा पॉट्स टॉयज ब्रिक्स यात तुम्ही आणखी उदाहरणं तुम्ही आता ॲड करू शकता वूडपासून आपण फर्निचर पॉट्स डेकोरेटिव्ह आर्टिकल्स बनवू शकतो कब्बड आहे फर्निचर आहे या ठिकाणी तर पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर थ्री ग्यू रिझन्स ग्लास कॅन बी ऑप्टेन फ्रॉम सँड बट सँड कॅन नॉट बी ऑप्टेन फ्रॉम ग्लास बघा सँडपासून आपण ग्लास मिळवू शकतो परंतु ग्लासपासून पुन्हा आपण सँड मिळवू शकत नाही कारण बघूया आन्सर ग्लास इज मेड फ्रॉम लिक्विड सँड यू कॅन मेक ग्लास बाय हिटिंग ऑर्डिनरी सँड विच इज मोस्टली मेड ऑफ सिलिकॉन डाइऑक्साइड अंटिल इट्स मेल्ट अँड टर्न इन टू लिक्विड दैट इज वाय ग्लास कॅन नॉट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम सँड बट सँड कॅन नॉट बी ऑप्टेन फ्रॉम ग्लास क्वेश्चन नंबर टू वी शूड यूज अबायोटिक बायोटिक इकॉनॉमिकली आन्सर बघा

खाली तुम्हाला लीक दिलेल्या भागानं तुम्हाला या लिंकवर क्लिक करून तुम्ही संदर्भात या ॲक्टिव्हिटी या संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता तर प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण डे फोरची ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे क्लास सेवन सब्जेक्ट सायन्सची याच क्लास सेव्हन संदर्भात आणखी बरेचसे शेतूचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये मिळणार आहोत त्यामुळे चॅनल ब्राऊज करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद